नमस्कार, मी प्रीतम पुरत, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये। महाराष्ट्रामध्ये मागील आठवड्यामध्ये काही मुलांच्या परीक्षा रद्द झाल्या तर काही मुलांच्या परीक्षांचे रिझल्ट लागले। लोकसेवा आयोगाचा नुकताच रिझल्ट जाहीर झाला। याच्यामध्ये देशात 36वी आणि महाराष्ट्रामध्ये पहिली आलेली मृणाल जोशी आज आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। मृणाल, सर्वप्रथम तुझं अभिनंदन या यशाबद्दल, काय सांगशील नक्की या यशाबद्दल? नक्की आनंद तो खूप आहे, 36th रँक आला आहे ते, महाराष्ट्रातनं पहिली आले म्हणून नक्कीच आनंद आहे। त्यासोबत मी म्हटलं तसं ग्रॅटिट्यूडची भावना आहे, कृतज्ञता वाटते सगळ्या शिक्षकांबद्दल, आईवडिलांबद्दल ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोचले। मला सांग, तू हे यश दुसऱ्या अटेम्प्टमध्ये संपादित केलं आहे, म्हणजे जे मिळवलंस, त्याबद्दल तू नक्की म्हणजे कशी तयारी केलीस, कोणत्या कोणत्या गोष्टी तू सॅक्रिफाईस केल्या, कॉम्प्रोमाइज केल्या, आणि याच्यामध्ये फॅमिली आणि तुझं फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं होतं? मला वाटतं या गोष्टींसाठी जे सॅक्रिफायसेस म्हणण्यापेक्षा आपण एक त्याला एका पॉझिटिव्ह गोष्टीने बघायला पाहिजे। लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण गोष्टी करतो काही, तर त्याच्यासाठी नक्कीच सोशल मीडियाचा वापर हा नव्हताच जवळजवळ, पण डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती अवेलेबल असलेल्या गोष्टींचा मी वापर केला चांगला। त्यानंतर आईवडिलांचा सपोर्ट खूप चांगला होता पहिल्यापासून, शिक्षकांचा सपोर्ट खूप चांगला होता, त्यामुळे हा सगळा जो सपोर्ट स्ट्रक्चर्स आहेत आपल्या आजूबाजूची ती माझी खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मी या परीक्षेकडे पूर्ण मन लावून अभ्यास करू शकले मागच्या 2 वर्षापासून। आता तू म्हणालस की तू सपोर्ट सिस्टीम स्ट्रॉंग आहे, म्हणजे तू असं ठरवलं होतंस की आता मी शाळा स्कूल झाल्यानंतर की स्पर्धा परीक्षा देणार आहे किंवा दुसरं काही करणार आहे? नाही, 10वीनंतर किंवा शाळेत असं माझा काहीच विचार नव्हता, पण एक मात्र नक्की होतं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल करायचं नाही आणि आर्ट्स आणि कारण मला त्यात आवड नव्हती आणि मला लक्षात आलं की दरवेळेस मार्क आणि आवड यांचं गमक जुळत नाही, म्हणजे मार्क मिळू शकतील जास्ती पण त्यात मी एन्जॉय नाही करणार, आनंदी नाही राहणार, आणि आईवडिलांनी ते सपोर्ट केलं मला, त्यामुळे BA केलं इकॉनॉमिक्समध्ये आणि त्यानंतर ठरवलं की UPSC करायचं। आता UPSC करतेस, आता अनेक मुलं देशामध्ये UPSC स्पर्धा घेतात, MPSC स्पर्धांचं कधी एक्झाम कॅन्सल होतात, कधी रिझल्ट उशिरा लागतात किंवा काही मुलांचं त्याच्यामध्ये नुकसान होतं, पण UPSC म्हटलं की एक लोकसेवा आयोग किती त्या त्या ठरल्या वेळेप्रमाणे असं होणार, असं त्याचं एक स्टँडर्डाईज ठेवलेलं आहे त्यांनी। बरं, तू हे सगळं करत असताना अभ्यासाची तयारी आणि तुझं सोशल म्हणजे सोशल मीडियावरचं लाईफ किंवा फ्रेंडचं लाईफ किंवा फॅमिली लाईफ किंवा कोणतं घरातलं एक मोठं फंक्शन असेल ते कधी तू मिस केलेस की किंवा तुला जाता नाही असं काही आहे का? नक्कीच फंक्शन्स वगैरे कमी अटेंड करता आले या 2-3 वर्षात, पण मी जसं म्हटलं तसं डिसिप्लिन आणि प्लॅनिंग या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे, आणि लहान लहान अचीवमेंट्स आपण करत राहणं म्हणजे पेपर लिहिण्यापासून किंवा अभ्यास करण्यापासून त्याच्यातच आनंद मिळवत गेली आणि त्याच्यामुळे हे फार सॅक्रिफाईस केले असं वाटलं नाही मला फंक्शन्स किंवा। आता जेव्हा भावी पिढी तयार होते त्या पिढीला तू टार्गेट सेट नक्की कसं करा की पहिल्या अटेम्प्टमध्ये तुझा नाही झाला मग तू याच्यामध्ये काही ठरवलं की बाबा मी ते सेकंड अटेम्प्ट करून थांबणार आहे किंवा पुढे देणार आहे, किंवा तुझा बी प्लॅन काय होता? नक्कीच तुम्ही म्हणाला तसं की फर्स्ट अटेम्प्ट झाल्यानंतर ठरवलं होतं की सेकंड अटेम्प्ट लास्ट असेल। मला वाटतं या परीक्षेसाठी फार महत्त्वाचं आहे ते की कुठे थांबायचं आपण हे पण कळलं पाहिजे त्या ह्याच्यातनं, त्याच्यासाठी फोकस्ड राहणं फार आवश्यक आहे, आणि त्यामुळे मी अशा पद्धतीचं ठरवलं होतं की आता सेकंड अटेम्प्टमध्ये पहिल्या ज्या अपयश आलं त्याच्याकडनं आत्मपरीक्षण करून त्यातनं पुढे येऊन मग आता हा सेकंड अटेम्प्ट द्यायचा। आत्मपरीक्षण कसं केलं? कारण बरीच मुलं मध्यंतरी सोडून देतात की आता मला नाही जमत आहे आता मी सोडतोय, किंवा ट्युटोरियल्स मिळत नाहीत, ट्युशन्स नाहीत, गाईडलाईन ही कशी प्रॉपर असते याच्यामध्ये? मला वाटतं पहिल्या प्रयत्नानंतर मी बघितलं की माझ्या कुठले एरियाज वीक पॉईंट्स आहेत ज्याच्यावर मी काम करू शकते, त्याच्यावर आणखीन अभ्यास करायला हवा, त्यानंतर प्रॅक्टिसची गरज कुठे आहे, तिसरी गोष्ट कॉन्फिडन्स पहिल्या अटेम्प्टमध्ये माझा नव्हता तर तो कसा बिल्ड करायचा, तर ह्या 3-4 गोष्टी मी ठरवून त्याच्यावर प्रयत्न केला आणि काम केलं दुसऱ्या वर्षी। आता बोलताना मुद्दा निघालाच कॉन्फिडन्सचा, तर इंटरव्ह्यू जेव्हा होतो या इंटरव्ह्यूला की अनेक ठिकाणी काही अफवा असतात किंवा पास्ट विद्यार्थ्यांचे काही एक्सपिरियन्स वगैरे असतात, तर कॉन्फिडन्स म्हणजे आता तू मुलाखतीला जातेस त्याबद्दलचं काय सांगशील अनुभव? मुलाखतीचा अनुभव हा खूप छान होता, म्हणजे UPSCचा अनुभव माझा हा एक कन्व्हर्सेशनप्रमाणे होता इंटरव्ह्यूच्या, आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की आपण जे आहोत पर्सनॅलिटीमध्ये ते रिफ्लेक्ट होतं मुलाखतीत, आणि तसंच नेमकं झालं UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये, त्याच्यामुळे तो एक अतिशय छान कन्व्हर्सेशन मोठ्या लोकांसोबत केल्यासारखा अनुभव होता। कुठं त्यांचा ट्रिकी क्वेश्चन्स विचारला किंवा असा एकदम काही असं लिंदी क्वेश्चन कसं वाटलं का? नक्की कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन्स होते, पण मला वाटतं मी कॉन्फिडेंटली उत्तर देऊ शकली असा अंदाज आहे प्रिलिमिनरी, अजून मार्क यायचे, पण त्यामुळे मला वाटतं की तो आनंददायी अनुभव होता।
जाता आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, आता नवीन पिढी तयार होते, त्या पिढीला काय सांगशील की तुमचे टार्गेट्स किंवा करिअर, आता नवीन अनेक वाटा आल्यात करिअरच्या, कौशल्य स्किलवरती पण भर देत आहे, याबद्दल काय सांगशील नक्की? मला वाटतं स्वतःला ओळखणं फार आवश्यक आहे की आपण कशासाठी, आपल्याला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे आणि काय निवड करायची. ते न करता फक्त लोक म्हणतायत म्हणून मी हे करतो किंवा हे करते, ह्याच्यापेक्षा आपली आर्थिक परिस्थिती काय, आपल्याला खरंच त्याच्यात आवड आहे का, आता चेंजिंग स्किल्स काय लागणार आहेत, या सगळ्याचा विचार करायला हवा. आणि एकूणच जे आपण ठरवलं आहे त्याच्यात 100% द्यायला पाहिजे आणि फोकस्ड राहायला पाहिजे, हे असं वाटतं. निश्चितच आत्ता मृणाली म्हणाले की आपण आपल्यातले स्वतःचे कौशल्याचे गुण ओळखूनच त्यातच आपण यश संपादित करू शकतो, हे तिने आपल्यासमोर एक उदाहरण ठेवलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि डिजिटल परबातला फॉलो करा. धन्यवाद.